ओके हॅलो एवरीवन. आपण काल एक बेसिक पार्ट बघितलं होतं. आपले बरेचसे टॉपिक संपलेले आहेत, तरी पण आता एक नेटवरून मी काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपण परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशनचे क्वेश्चन्स बघून घेऊया. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. इथे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचा फर्स्ट एक क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. काल आपण बघितले होते हेच, हाच टॉपिक आपण काल बघितलेला आहे, तोच आपण टॉपिक परत पुढे घेतो. ओके, आउट ऑफ 7 कॉन्सोनंट अँड 4 वॉवेल्स हाउ मेनी वर्ड्स ऑफ 3 कॉन्सोनंट अँड 2 वॉवेल्स कॅन बी फॉर्म. ओके, ऑप्शन्स दिले तर ऑप्शन्स सोडून द्या, पण ॲटलिस्ट कसे सॉल्व करायचे ते फर्स्ट बघून घ्या. ओके, एक्सप्लेनेशन काय दिलेले बघा. नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग 3 कॉन्सोनंट फ्रॉम 7. ओके, 7 कॉन्सोनंट आहेत, त्याच्यामधून आपल्याला काय करायचे ते बघा. काय सांगितलं, आउट ऑफ 7 कॉन्सोनंट 4 वॉवेल्स अँड 4 वॉवेल्स हाउ मेनी वर्ड ऑफ 3 कॉन्सोनंट अँड 2 वॉवेल्स. 7 कॉन्सोनंट आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला 3 कॉन्सोनंट घ्यायचे आणि 4 वॉवेल्स त्याच्यामधून आपल्याला 2 वॉवेल्स घ्यायचे. असे घेऊन आपण किती वर्ड्स फॉर्म करू शकतो ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ओके, पुढे काय दिलेलं आहे बघा. नंबर ऑफ सिलेक्टिंग 3 कॉन्सोनंट फ्रॉम 7. आता 7 मधून आपल्याला 3 कॉम्बिनेशन्स घ्यायचे, कोणतेही 3. म्हणजेच काय करणार आहोत तुम्ही, 7C3 हा फॉर्म्युला तुम्ही यूज करणार आहोत. आणि वॉवेल्ससाठी 2 फ्रॉम 4 घ्यायचे आहेत आपल्याला. किती घेतले जाणार आहेत, 4C2. ओके, नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग 3 कॉन्सोनंट फ्रॉम 7 अँड 2 वॉवेल्स फ्रॉम 4 काय असणार आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, आपल्याला त्यांचं जस्ट एक मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता आपल्या फॉर्म्युलेनुसार आपण काय काढल्यानंतर आपल्याला किती मिळालं, तिथं 210 व्हॅल्यू मिळाली आहे. त्याच्यानंतर इट मीन्स वी कॅन हॅव 210 ग्रुप्स वेअर इच ग्रुप कंटेन्स टोटल 5 लेटर्स, 5 कॉन्सोनंट अँड 2 वॉवेल्स. नंबर ऑफ वेज ऑफ अरेंजिंग 5 लेटर्स अमंग देमसेल्फ इज 5 फॅक्टोरियल. म्हणजेच काय असणार आहे, 5 × 4 × 3 × 2 × 1 इज इक्वल टू 120. म्हणजेच काय असणार आहे, हेन्स रिक्वायर्ड नंबर ऑफ वेज किती असणार आहेत, 210 × 120 इज इक्वल टू किती मिळणार आहे, 525,200. ओके, म्हणजेच हा काय आहे आपल्याला किती नंबर्स, म्हणजे काय करायचं लक्षात घ्या. फर्स्ट, आतापर्यंत आपण बरेचसे क्वेश्चन ह्याच्यावरती सॉल्व्ह करून झालेले आहेत, पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की 7 कॉन्सोनंट आहेत आणि 4 वॉवेल्स आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला एक वर्ड असे किती वर्ड्स फाइंड होतील की त्याच्यामध्ये 2 वॉवेल्स आणि 3 कॉन्सोनंट्स आपल्याला असतील, असे किती वर्ड्स फाइंड होतील असं आपल्याला क्वेश्चन आहे. ओके, आता ते आपल्याला करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय, फर्स्ट लक्षात घ्या, आपल्याला कॉम्बिनेशन्स आपल्याला फाइंड करायचे. ओके, आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, कॉम्बिनेशन्स फाइंड करून आपल्याला एनसीचा जो काय फॉर्म्युला आहे तो आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचा आहे. त्याच्यानुसारच आपण एक वाटल्यास अजून ह्याच्यामध्ये आपल्याला जो प्रिव्हियस टॉपिक झाला होता तो एक परत एकदा रिसाइट करून घेऊया. ओके, जरा 2 मिनिटं मी स्टार्ट करून देते. काय दिलेली असते, एक स्पेसिफिक नंबर ऑफ सेट्स दिलेला असतो, राईट ना. एखाद्या नंबर ऑफ सेटमध्ये म्हणजेच काय, एखाद्या S1 बोलूया आपण, X1, X2, X3 हे जे सगळे नंबर्स आहेत ते आपल्याला एखाद्या स्ट्रिंगमध्ये असतात, राईट ना. तर त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स असतील तर ते आपण काय करतो, स्ट्रिंग्सच्या क्वेश्चन्समध्ये आपण काय काय कॅल्क्युलेट करतो. आता त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक्झाम्पल एक कोणतं बघितलं होतं की काल एक बघितलं होतं बघा, आपण काय बघितलं होतं की एखाद्या कोणत्याही वेबसाईटचा किंवा कशाचा तरी एखादा पासवर्ड क्रिएट करायचा आहे, काही ना काहीतरी एखादी तुम्हाला नंबरची स्ट्रिंग दिलेली असते की 6 नंबरचा आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आहे, किंवा काय म्हणता येईल त्याला, तुमचा एखादा कोणताही एखादा नंबर क्रिएट करायचा आहे, किती पॉसिबिलिटीज असतील, किंवा ज्या काय सगळ्या ह्या गोष्टी आहेत, म्हणजे किती लायसन्सचे नंबर्स मिळतील किंवा काय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या कशामध्ये, तुमच्या स्ट्रिंग्सच्या क्वेश्चन्समध्ये कम्प्लिटली येतात. त्याच्यामध्ये आपण काय करतो, जस्ट सिम्पल एक मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आपलं आन्सर येत होतं, ते आपलं आन्सर्स आपल्याला मिळत होते स्ट्रिंग्समधून. जस्ट सिम्पल मल्टिप्लिकेशन, ज्या वेळेला स्ट्रिंग्सचे क्वेश्चन असतील, एखादा नंबर दिलेला असेल, किती पॉसिबिलिटीज आहेत किंवा काय, त्या सगळ्या गोष्टी आपल्या स्ट्रिंग्समध्ये आणि स्ट्रिंगच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला फक्त जस्ट लक्षात ठेवा मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, ह्याच्यामध्ये आता पुढचा पॉईंट जो आहे आपला कॉम्बिनेशन, तिथून जरा थोडाफार आपल्याला पार्ट आपल्याला एखादा म्हणजे आपण थिंकिंग करण्याचं म्हणतो आपण, की थिंकिंग करून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे, ते आपल्याला कॉम्बिनेशन पासून सुरू होतील.
आता काय सांगितलंय बघा कॉम्बिनेशन मध्ये, सिलेक्शन फ्रॉम द सेट ऑफ सॅम्पल्स नथिंग बट अ कॉम्बिनेशन. एखादा सेट दिलेला असेल त्या सेट मधून आपल्याला काय करायचं, तर आपल्याला सिलेक्शन करायचंय, ते आपल्याला काय असणार आहे कॉम्बिनेशन मध्ये येणार आहे. सिलेक्शन ऑफ के फ्रॉम एन इज डिनोटेड बाय एन फॉर द बेस काय सांगितलेलं आहे के. एक ब्रॅकेट काढायचं स्क्वेअर ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये के कसे कशामधून काढायचे एन मधून, म्हणजेच काय असणार आहे एन हा एक मोठा डेटा असणार आहे आणि त्या मोठ्या डेटा मधून आपल्याला काय करायचं के अमाऊंट ऑफ समथिंग्स बाहेर काढायचे, राईट ना. त्या काही गोष्टी असतील किंवा काही असतील पॉसिबिलिटीज असतील त्या आपल्याला सेपरेट आउट करायच्या, त्या थिंग मधून आपल्याला बाजूला काढायच्या. म्हणजेच काय असणार आहे एन हा ह्यूज नंबर असणार आहे म्हणून तो वरच्या बाजूला, म्हणजे आपण काय म्हणता येईल अपसाईडला पण एन लिहितो. आणि त्याच्यानंतर कसता एन मधून सम के अमाऊंट ऑफ डेटा आपण रिमूव्ह करतोय किंवा सिलेक्ट करतोय म्हणून तो काय असतो बेसला येतो. ओके, काल आपण एक क्वेश्चन बघितला होता स्क्वेअर ब्रेसेस मध्येच होता, 12 to the base i. ओके, 12 मधून आय अमाऊंट ऑफ थिंग्स आपण सेपरेट आउट करतो म्हणून आपण तो बेस लिहितो. इयर काय सांगितलेलं आहे बघा, काय सांगितलेलं आहे इथे सांगताना, फॉर द रेंज काय सांगितलेली आहे, फॉर द रेंज के ची रेंज काय सांगितलेली आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू, सॉरी, 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू के, लेस दॅन ऑर इक्वल टू 1. म्हणजेच तुमचा के हा 0 पासून 1 पर्यंत असणार आहे अवेलेबल, म्हणजेच आपला एन इज इक्वल टू काय असणार आहे 1. ओके, म्हणजे काय सांगितलेलं ते आपल्याला बघा, जो तुमचा नंबर आहे तो 0 आणि 1 इन बिटवीन कुठं ना कुठं असणार आहे आणि मॉड ऑफ एक्स काय सांगितलेलं आहे इज इक्वल टू आपल्याला एन दिलेलं आहे. ओके, आता काय सांगितलं, इट इज ऑल्सो डोनेटेड बाय, सॉरी, डिनोटेड बाय सी एन के. म्हणजेच काय आहे कॉम्बिनेशन, जो आपला एन सी आर चा फॉर्म्युला होता ना तो फॉर्म्युला, तो एकदा लक्षात घ्या एन सी आर तो फॉर्म्युला आपल्याला इथं बघायचं. ओके, तर एन सी आरचा फॉर्म्युला काय होता मी त्या दिवशी पण एक्सप्लेन केला होता, एन फॅक्टोरियल डिवाइडेड बाय के फॅक्टोरियल इंटू एन मायनस के फॅक्टोरियल. ओके, म्हणजेच आपलं काय आलं प्रपोजिशन आपल्याला, म्हणजे काय असणार कॉम्बिनेशन आपले जे आहेत ते आपल्याला ह्याच्या थ्रू आपल्याला मिळणार आहेत. हे आपल्याला एक इथं खाली प्रूफ दिलेलं आहे, प्रूफमध्ये बघा इथून बघा. आता हे जे सिम्पल दिलेलं आहे प्रूफ मोस्टली एक्झाम्पल एक्झामला विचारत नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लक्षात घ्या आणि कुठेतरी लिहून तरी ॲटलिस्ट ठेवा. ओके, आता आपल्याला ह्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व करायला घेऊया. आता प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे, फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो फर्स्ट प्रॉब्लेम आपला काय दिलेला आहे बघा, अ महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट लिस्ट 11 आयटम इन अ व्हेजिटेबल कॅटेगरी ऑफ इट्स मेन्यू. अ व्हेजिटेबल प्लेट कंटेन्स 4 डिफरंट व्हेजिटेबल्स, हाऊ मेनी डिफरंट वेज कॅन कस्टमर ऑर्डर. कस्टमरला ऑर्डर करण्यासाठी आपल्याला कॉम्बिनेशन कॅल्क्युलेट करायचे. आता कशातून तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात, काय काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्रीयन एक रेस्टॉरंट आहे, 11 आयटम्स त्यांच्या व्हेजिटेबल कॅटेगरीज मध्ये अवेलेबल आहेत. ओके, व्हेजिटेबल प्लेट कंटेन्स 4 डिफरंट व्हेजिटेबल, एका व्हेजिटेबल प्लेट मध्ये 4 डिफरंट काइंड ऑफ व्हेजिटेबल्स अवेलेबल असणार आहे. हाऊ मेनी डिफरंट वेज कॅन कस्टमर ऑर्डर, कस्टमरच्या किती वेजनी कस्टमर ऑर्डर करू शकतो ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, आउट ऑफ 11 वी हॅव सिलेक्ट 4 different ways for a customer to order vegetable plate in a restaurant is C in bracket 11, 4 is equal to 330 दिलेले. म्हणजेच हा C is equal to काय दिलेला आहे, तर फॉर एक्झाम्पल बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आता ह्या ठिकाणी आपण जो क्वेश्चन बघत होतो इथे बघा, इथे C in bracket काय दिलं होतं, एन कॉमा के. आपण काय म्हणतोय म्हणताना के अमाऊंट ऑफ डेटा हा एन अमाऊंट ऑफ डेटा मधून आपण काय करतोय सिलेक्ट करतोय, म्हणजेच इथं काय करतोय आपण 4 अमाऊंट ऑफ डेटा हा 11 अमाऊंट ऑफ डेटा मधून आपण काय करतोय रिमूव्ह करतोय किंवा सिलेक्ट करतोय. ओके, म्हणजेच आपल्या एनसीआरचा फॉर्म्युला कसा झाला, सी इन ब्रॅकेट 11, 4 इज इक्वल टू. आता पुढे काय असणार आहे, जो इथे फॉर्म्युला दिलेला आहे तो, राईट ना, फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, एन फॅक्टोरियल डिवाइडेड बाय के फॅक्टोरियल इंटू एन मायनस के फॅक्टोरियल. ओके, पुट करा, एन इज इक्वल टू तुमचा किती आहे, एन इज इक्वल टू 11 आहे, 11 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 4 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट काय येणार आहे 11 - 4, म्हणजेच किती, 7 फॅक्टोरियल. ओके, म्हणजेच काय असणार आहे, जे काय आपण फॅक्टोरियल काढून जे काय आन्सर येईल ते आपल्याला 330 येणार आहे. हा तरी आता पार्ट कळाला आहे का, अफरा वगैरे सगळ्यांनी जरा स्पीकर ऑन करा.
ओके ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे पण तो बघून घेऊया. एक मिनिट, फोर्थ पेज. ओके आता इथे काय सांगितलेलं आहे बघा, पुढचा क्वेश्चन, हाऊ मेनी वेज कॅन कमिटी कॅन बी फॉर्म फ्रॉम फोर मेन अँड सिक्स वुमेन विथ कंडिशन दिलेलं आहे इथे. ओके आता कंडिशन काय दिलेली आहे बघा, फर्स्ट कंडिशन दिलेली आहे ॲटलिस्ट टू मेन अँड ॲटलिस्ट ट्वाईस ॲज मेनी वुमेन्स ॲज मेन. ओके फॉर अ मेंबर्स ॲटलिस्ट टू ऑफ विच आर वुमन अँड मिस्टर अँड मिसेस एक्स वाय झेड विल नॉट सर्व टुगेदर. ओके आता फर्स्ट जी कंडिशन दिलेली आहे, फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे पूर्णपणे व्यवस्थित परत एकदा क्वेश्चन वाचून घ्या. काय सांगितलं आहे, हाऊ मेनी वेज कॅन कमिटी कॅन बी फॉर्म, एक फॉर्म आपल्याला काय करायचे, कमिटी फॉर्म करायचे फ्रॉम फोर मेन, त्याच्यामध्ये काय असणार आहे, चार माणसं असणार आहेत आणि सिक्स वुमन्स, सहा माणसं आहेत, सॉरी चार माणसं आणि सहा वुमन्स आहेत, त्याच्यामधून आपल्याला एक कमिटी फॉर्म करायची. आता कमिटी फॉर्म करायची आपल्याला त्याच्यासाठी काय स्ट्रिंग दिलेली नाही, काय नाही, किती जणांची काय आपल्याला तसं काही सांगितलेलं नाही आहे, पण आपल्याला काय सांगितलेलं आहे, कंडिशन काय दिलेली आहे, ॲटलिस्ट टू मेन, त्या कमिटीमध्ये दोन माणसं असलेच पाहिजेत, ॲटलिस्ट कमीत कमी दोन माणसं, जास्तीत जास्त मोर दॅन थ्री मोर दॅन टू तुमचे असू शकतात. ओके अँड ॲटलिस्ट ट्वाईस ॲज मेन, सॉरी ट्वाईस ॲज मेनी वुमन ॲज मेन, जे माणसं असतील त्यांच्या दुप्पट तरी कमीत कमी महिला ह्या प्रेझेंट असल्या पाहिजेत, अशी आपल्याला काय करायची, कमिटी फॉर्म करायची. आता किती वेज होतील, एक टेबल क्रिएट करा. आता मेन्स किती आहेत, फोर आहेत, वुमन्स किती आहेत, सिक्स आहेत. आता आपल्याला सिलेक्शन वगैरे हा सगळा पॉईंट नंतर बघूया, पण आपल्याला हा जो पार्ट आहे तो आपण पहिला कसा बघून घ्या. ऍटलिस्ट टू मेन्स सांगितलेले म्हणजे काय असले पाहिजे, टू मेन हा आपला पहिला पार्ट येणारच आहे, दोन माणसं ही कमीत कमी असणारच आहे. ज्यावेळेला दोन माणसं आहेत त्यावेळेला काय सांगितलेलं, सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, ॲटलिस्ट ट्वाईस ॲज मेन वुमन ॲज मेन, म्हणजेच काय सांगितलेलं आहे, कमीत कमी जेवढे पुरुष आहेत त्यांच्या दुप्पट महिला ह्या कमीत कमी प्रेझेंट असल्या पाहिजेत, कमीत कमी, जास्तीत जास्त कितीही असू शकतात. हे जे वर्ड प्रॉब्लेम्स असते त्याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष लावून वाचायचं आहे. पहिला प्रश्न काय सांगितलेलं आहे, पहिल्यांदा आपल्याला सांगितलेलं आहे ॲटलिस्ट सांगितलेलं आहे, ॲट मोस्ट सांगितलं असतं किंवा कमी एक्झॅक्टली सांगितलं असतं ना की ट्वाईस ॲज मेनी वुमन ॲज मेन असं सांगितलं असतं एक्झॅक्टली, म्हणजे तिथं फक्त एकच पॉसिबिलिटी आली असती, टू मेन्स आणि फोर वुमन्स, पण इथं काय सांगितलेलं आहे, ॲटलिस्ट बोललेलं क्वेश्चनमध्ये बघा, ॲटलिस्ट ट्वाईस ॲज मेन सॉरी वुमन ॲज मेन, म्हणजेच काय सांगितलेलं, कमीत कमी जेवढे पुरुष आहेत त्यांच्यापेक्षा दुप्पट ह्या महिला कमीत कमी असल्या पाहिजे, जास्तीत जास्त कितीही असू दे. आता पहिली कंडिशन काय येणार आहे, टू टू जा फोर, राईट ना, म्हणजेच फर्स्ट काय असणार आहे की चार वुमन्स ह्या प्रेझेंट असल्याच पाहिजेत, म्हणून फर्स्ट कंडिशन आली टू फोर. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन काय आली, टू फाय, कारण की पाच महिला असेल तरी पण चालणार होते. नेक्स्ट कंडिशन आली टू सिक्स, म्हणजेच काय असणार आहे, सहा असतील तरीही वेल अँड गुड, तरीही ती कमिटी फॉर्म होऊ शकते. आता मेन सपोज, आता कमीत कमी दोन वुमन मेन्स सांगितलेले, म्हणजे तीन वुमन मेन्स पण आपल्याला चालणार आहेत, म्हणून थर्ड एक चौथी पॉसिबिलिटी आली आहे, थर्ड मेन, तीन तीन मे तीन मेन. आता ज्यावेळेला तीन वुमेन मेन्स अवेलेबल असतील त्यावेळेला सिक्स वुमन्स आपल्याला घ्यायचे आहेत, मोर दॅन सिक्स वुमन्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत, म्हणून आपल्या ह्या पॉसिबिलिटी तिथे संपल्या. त्याच्यानंतर काय करायचं, सिलेक्शन फ्रॉम मेन आणि वुमन ह्या दोन्ही पण गोष्टी काढायच्या, म्हणजेच काय करावं लागेल, सिलेक्शन फ्रॉम मेन, तर मेन किती आहेत, ऑलरेडी चार आहेत, चार मधून दोघं जण घ्यायचे, इथे सुद्धा चार मधून दोन घ्यायचे, तिथे चार मधून आपल्याला तीन घ्यायचे. ओके सिलेक्शन फ्रॉम मेन झालं, आणि नंतर काय असणार आहे, सिलेक्शन फ्रॉम वुमन. सिलेक्शन फ्रॉम वुमन कसं करणार आहे, सहा मधून चार घेतले, ह्यामध्ये सहा मधून पाच, सहा मधून सहा आहेत तशा, आणि लास्ट कंडिशन पण आपल्याला सिक्स सहा वुमन्स आहेत, त्याच्यामधून सहा आपल्याला सेपरेट आउट करून घ्यायचे, आणि टोटल सिलेक्शन किती मिळतील आपल्याला, ह्यांचं सिम्पल मल्टिप्लिकेशन हे आपल्याला काय मिळणार आहे, टोटल सिलेक्शन मिळणार आहे. ओके आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे काय सांगितलेलं बघा, टोटल नंबर ऑफ कमिटीज आर, आता किती कमिटीज फॉर्म होतील,
जस्ट सिंपली यांचं मल्टिप्लिकेशन करा, जे काय आन्सर येईल त्यांची फोर्स आपल्याला काय करावं लागते, ऍडिशन करावं लागते. त्याच्यानंतर आन्सर आपल्याला इथं किती मिळालेलं आहे, 136 आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. ओके, ही फर्स्ट कंडिशन कळतीये का नक्की काय करायचंय? स्पीकर ऑन करा, नंतर कन्फ्युजन नको जास्त करून, कारण की सारखे सारखे हेच जर पॉईंट घेतले तर मी पुढचा सिलेबस कधी घेऊ? सुदेश, ऋतुजा, मॅडम, सिलेक्शन फ्रॉम मेन केलं आणि वुमन केलं ना, ते काय समजलं नाही कसं सिलेक्ट केलं काय काय मला परत बोल. सिलेक्शन फ्रॉम मेन आणि सिलेक्शन फ्रॉम वुमन केलं ना, ते कसं केलं म्हणजे ते समजलं नाही तेव्हा. ओके ओके, मी परत रिपीट करते. तेवढंच का? ते तेवढंच का. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये पहिल्यांदा बघा, आपल्याला ऑलरेडी काय दिलेले, चार माणसं दिलेले आणि सिक्स वुमन्स दिलेले. ओके, आपल्याला कंडिशन एक स्पेसिफिक आहे की एका त्या पूर्ण कमिटीमध्ये जे पार्टिसिपंट जे आहेत ते चार माणसं आहेत आणि सहा वुमन्स आहेत. ही आपली एक पहिली कंडिशन आहे. ओके, की तेवढेच माणसं आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला कमिटी फॉर्म करायची. ओके, आणि त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, ऍटलिस्ट कमीत कमी पूर्ण कंडिशन जी आहे ती कंडिशन व्यवस्थित वाचा. ए मध्ये दिलेली आहे बघा, कंडिशन काय दिलेली आहे फर्स्ट, की ऍटलिस्ट टू मेन, कमीत कमी दोन माणसं, कमीत कमी दोन माणसं सांगितले म्हणजे जास्तीत जास्त किती पण असू शकतील, आयदर तीन पण असतील, आयदर चार पण असतील. ओके, म्हणजेच काय असणार आहे, तुमचे दोन पण माणसं असतील, तीन पण असतील आणि चार पण असतील, असे आपल्याला ह्या तीनही पॉसिबिलिटीज आपल्याला मेन्स साठी अवेलेबल आहेत. आणि सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, की त्या कमिटीमध्ये काय सांगितलेलं आहे, ऍटलिस्ट ट्वाईस ऍज मेनी वुमन ऍज मेन. स्पीकर म्यूट करा जरा. आपल्याला ह्या ही सेकंड कंडिशन सांगितलेली आहे की ऍटलिस्ट ज्या वुमन्स आहेत त्या वुमन्स ह्या आपल्या जेवढे मेन्स अवेलेबल आहेत त्यांच्या दुप्पट ह्या कमीत कमी असल्या पाहिजेत. कमीत कमी असल्या पाहिजेत म्हणजे जास्तीत जास्त सहा पर्यंत आपण कितीही घेऊ शकतो, राईट. म्हणून आपण पहिली कंडिशन काय घेतली इथे, की कमीत कमी दोन माणसं, कमीत कमी दोन माणसं असतील त्यावेळेला. ज्यावेळेला कमीत कमी दोन माणसं असतील त्यावेळेला वुमन्स किती असणार आहेत, दोन असतील तर त्यावेळेला कंडिशन नुसार ज्या वुमन्स आहेत त्या ह्या चार असणार आहेत कमीत कमी, राईट. ही कंडिशन आपल्याला एक कमीत कमीचा पॉईंट आहे तेवढ्या पॉईंट पर्यंत ठीक आहे. सेकंड कंडिशन काय आहे, की अजून पाचवी आणि एक सहावी अशा ह्या एक्स्ट्रा वुमन्स आपल्याकडे अव्हेलेबल आहेत, राईट ना. म्हणजेच काय आलं, ज्यावेळेला परत दोन माणसं असतील त्यावेळेला पाच वुमन्स पण असतील, ही पण एक पॉसिबिलिटी आहे. ज्यावेळेला तुमची टू मेन्स असतील त्यावेळेला सिक्स पण वुमन्स प्रेझेंट असतील, ही पण एक पॉसिबिलिटी आहे, राईट ना. म्हणजेच काय झालं, की ह्याच आपल्याला काय केलं जातील, की आपल्याला ज्या मेन्स आणि वुमन्स आहेत त्या आपल्याला ह्या वेळेने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि नंतर काय होणार आहे, ज्यावेळेला दोन वुमन्स झालेत, कमीत कमी दोन माणसं झालेले आहेत, म्हणजे जास्तीत जास्त तीन माणसं पण आपण घेऊ शकतो. म्हणून ज्यावेळेला पण तीन माणसं एक्स्ट्रा घेतोय आपण, ज्यावेळेला तीन म्हणजे दोन पेक्षा जास्त एखादा जरी माणूस घेतोय त्यावेळेला सेकंड कंडिशन जी आहे ऍटलिस्ट टू वुमन्सची, ती आपली फुलफिल झाली पाहिजे. आता मोर दॅन सिक्स तर आपल्याकडे वुमन्स नाही आहेत, त्याच्यामुळे जी चार मेनच्या पण पॉसिबिलिटी आहे ती आपण घेऊ शकत नाही, कारण की आठ वुमन्स आपल्याकडे अव्हेलेबलच नाही आहेत. त्याच्यामुळे आपण ही ह्या कंडिशन पर्यंतच येऊन थांबू शकतो, ज्यावेळेला थ्री मेन्स आहेत त्यावेळेला सिक्स वुमन्स. कळतंय का विशाल? कळायला होतं काय नक्की? आता पुढची काय कंडिशन सांगितलेली आहे बघा, फोर मेंबर्स ऍटलिस्ट टू ऑफ विच आर वुमन अँड मिस्टर अँड मिसेस एक्स वाय झेड विल नॉट बी सर्व टुगेदर. आता फॉर एक्झाम्पल घ्या, एखादी कमिटी फॉर्म करते आणि कमिटीमध्ये नवरा बायको दोघं पण आहेत. ओके, काय सांगितलेलं आहे, नवरा बायको दोघंही आहेत, त्याच्यामुळं त्यांनी काय सांगितलेलं आहे की मिस्टर आणि मिसेस एक्स वाय झेड जे काय आहेत ते ऍट अ टाइम त्या कमिटीमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. आयदर मिस्टर पार्टिसिपेट करतील, अदरवाईज मिसेस पार्टिसिपेट करतील, पण दोघांपैकी एकच पार्टिसिपेट करतील. ओके, कंडिशन कळाली ही काय आहे नक्की? ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला, तर फोर मेंबरची आपल्याला कमिटी फॉर्म करायची. ओके, ऍटलिस्ट टू ऑफ विच आर वुमन, त्यातल्या दोन ह्या आपल्या कंपल्सरी वुमन्स ह्या प्रेझेंट असणारच आहेत, अँड मिस्टर अँड मिसेस एक्स वाय झेड विल नॉट सर्व टुगेदर, ही आपली कंडिशन आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे, नंबर ऑफ फोर मेंबर कमिटी एन वन इज एन वन दिलेले. ओके,
आता आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे की ज्यावेळेला एखादी कमिटी आपल्याला काय दिलेली आहे, फोर मेंबरशी दिलेली आहे, आणि ऍटलिस्ट काय सांगितलेलं आहे आपल्याला, ऍटलिस्ट टू ऑफ विच आर वुमन्स, दोन त्यातल्या वुमन्स ह्या कंपल्सरी असणारच. ओके, लेट एन टू विल बी अ नंबर ऑफ फोर मेंबर्स. ओके, कमिटी म्हणजेच काय व्हायला असतं, त्यावेळेला काय असणार आहे, ऍटलिस्ट टू ऑफ विच आर वुमन अँड मिस्टर अँड मिसेस एक्स वाय झेड आर इन्क्लुडेड इन इच. ओके, त्यावेळेला एक एक प्रत्येक ह्याच्यामध्ये जो मिस्टर आणि मिसेस एक्स वाय झेड जे काय सांगितलेले आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल असणार आहेत. म्हणून पॉसिबिलिटीज कशा येणार आहे, एन वन इज इक्वल टू काय दिलेलं आहे, की कॉम्बिनेशन ऑफ काय दिलेलं आहे, फोर टू, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, इन टू काय दिलेलं आहे, कॉम्बिनेशन ऑफ सिक्स टू. तर सिक्स टू वगैरे हे कसं असणार आहे बघा, ज्यावेळेला तुमचे मेन्स हे दोन असतील त्यावेळेला तुमचे वुमन्स किती असणार आहेत, अगेन दोन असणार आहेत. ज्या वेळेला तुमच्या मेन्स आहेत ते एक असणार आहेत त्यावेळेला तुमच्या वुमन्स किती असणार आहेत, तीन असणार आहेत. आणि ज्या वेळेला तुमचा सॉरी ज्या वेळेला तुमचा एकही मेन नसणार आहे त्यावेळेला तुमच्या वुमन्स ह्या फोर असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर एन टू म्हणजेच काय सांगितलेलं आहे, थ्री. आज काय केलेलं आहे, ह्याच्यामधून तुमच्या एखादा एक जो एक्स वाय झेड जो काय होता, मिस्टर एक्स वाय झेड आणि मिसेस एक्स वाय झेड ह्या दोघांनाही रिमूव्ह करून टाकलेले आहे पूर्णपणे कमिटीमधून. म्हणून काय झालं आहे, एक मेंबर जो मिस्टर म्हणजेच काय असणार आहे, एक मेन मध्ये एक कोणतरी एक्स वाय झेड असणार आहे, राईट, आणि बाकीचे तिघ जण असतील तर तिघांमधून एक. ओके, ही एक पॉसिबिलिटी झाली. सेकंड वन काय झाली आहे, जी मिसेस एक्स वाय झेड होती, मिसेस एक्स वाय झेड मधून काय केलेली आहे, ती रिमूव्ह केलेली आहे. म्हणजेच पुढची पॉसिबिलिटी काय उरते, फाईव्ह फ्रॉम वन. ओके, आणि थर्ड वन काय, सॉरी प्लस काय सांगितलेलं, सेकंड वन जो सी आहे तो काय असणार आहे, जे म्हणजे ती वुमन एक्स कट डाऊन करून उरणार काय आहे, सी फाईव्ह टू, म्हणजेच काय असणार आहे, फाईव्ह वुमन्स मधून दोन लेडीज. ओके, मग नंबर ऑफ कमिटीज किती मिळणार आहेत, एन वन मायनस एन टू. म्हणजेच काय केलेलं आहे त्यांनी, लक्षात घ्या की त्या दोघांना एक्सपेल आउट करायचं आहे आपल्याला, किंवा दोघांपैकी एकच जण तुम्हाला काय करायचं आहे, आतमध्ये घ्यायचं आहे, राईट. आता ते आपल्याला कॅल्क्युलेट करायला गेल्यानंतर ते कसं आपल्याला कॅल्क्युलेशन वाईज आपल्याला काढून दाखवायचं. म्हणून आपण काय सांगितलेलं आहे की एका कमिटीमध्ये पहिल्यांदा काय केलं की ते दोघांना पण इन्क्लूड करून घेतलंय दोन्ही एका पूर्ण ह्याच्यामध्ये, जी एन वन आहे, एन वन पॉसिबिलिटी जी दिलेली आहे त्याच्यामध्ये दोघांनाही इन्क्लूड करून तुमची काय केलेली आहे, कमिटी फॉर्म केलेली आहे. आणि सेकंड जी एन टू दिलेली आहे, एन टू मध्ये दोघांनाही रिमूव्ह केलेली आहे, की त्याच्यामध्ये एकही तुमचा एक्स वाय झेड मिस्टर अँड मिसेस एक्स वाय झेड हे प्रेझेंटच नसतील. म्हणजे काय होणार आहे, ज्या वेळेला तुम्ही एन वन मायनस एन टू कराल त्यावेळेला काय होणार आहे, जी काय तुमची मिस्टर अँड मिसेस एक्स वाय झेडची ज्या पॉसिबिलिटीज होते नंबर ऑफ कमिटी फॉर्म करण्याच्या, त्या तुम्हाला मिळून होतील. कळतंय का हे कसं करायचंय, हे क्वेश्चन ऍक्च्युअली पाच पाच मार्क्सला विचारले जातात. हा ह्याच टाईपचे सगळे क्वेश्चन हे तुम्हाला फक्त जे आपल्याला कंडिशन दिलेल्या असतात त्याच्यानुसारच सॉल्व्ह करायचे, त्याच्या बाहेर काहीही जायचं नाही. जे आपल्याला कंडिशन दिलेल्या आहेत की एखादी पॉसिबिलिटी दिलेली आहे त्या पॉसिबिलिटीनुसारच आपल्याला, एखादी सांगितलेली कंडिशन दिलेली आहे मिस्टर अँड मिसेस एक्सपायर आपल्याला रिमूव्ह करायचे, त्यावेळेला ते रिमूव्ह केलेच पाहिजेत. ह्या ठिकाणी सगळ्यात लक्षात मोठा सगळ्यात पॉईंट लक्षात घ्यायचा आहे तो असा घ्यायचा आहे की तुम्हाला जे कंडिशन दिलेले आहेत त्याच्यामध्ये काय वर्ड वापरलेलं आहे. आता पहिल्या क्वेश्चन मध्ये बघा, ऍट लिस्ट, लिस्ट म्हणजे काय सांगितलेलं आहे, कमीत कमी. ह्याच्यामध्ये सांगितलं असतं एक्झॅक्टली, एक्झॅक्टली टू मेन सांगितलं असतं, तर तुम्हाला एक्झॅक्टली म्हणजे काय असणार आहे, जेवढे आहेत तेवढे घ्यायचेच आहेत, दोन मेन्स हे कंपल्सरी घ्यायचे आहेत. म्हणजे प्रत्येक वर्ड नुसार तुमचा क्वेश्चन हा डिफरंट येतो, तुमचं प्रत्येकाचं आन्सर हे डिफरंट येतं. ओके, त्याच्यानंतर ऍट मोस्ट सांगितलं असेल, जास्तीत जास्त तुम्हाला सांगितलं असेल, जास्तीत जास्त म्हणजे ऍट मोस्ट सांगितलेलं असेल की टू मेन्स, म्हणजे काय करू शकता तुम्ही, एक अदरवाईज दोन मेन्स तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक क्वेश्चन हा व्यवस्थित एकदम बारकाईने ह्या स्ट्रिंग्स मध्ये आणि कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही व्यवस्थित वाचला पाहिजे, त्याच्याशिवाय तुमचं आन्सर हे करेक्ट येणं पॉसिबल नाही आहे. ज्या वेळेला तुमची एखादी पॉसिबिलिटी चुकते, तुम्हाला कॅल्क्युलेशन आरामात करता येतील. एनसीआर आणि कॉम्बिनेशनचा काय फॉर्म्युला काही खूप डिफरंट नाही आहे, किंवा परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन हे खूप काही डिफिकल्ट नाही आहे, एकच फॉर्म्युला येतो तुमचा. पण तो फॉर्म्युला कसा आणि कुठे युज करायचा आहे आणि किती पॉसिबिलिटीज ज्या ज्या तुमच्या कंडिशन दिल्या त्या कंडिशन्सनुसार वापरता येणं हे मस्ट आहे. म्हटलं तर हा पुढचा क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला अजून जरा इझी होऊन जाईल. पुढे काय सांगितलेलं आहे, पूर्ण क्वेश्चन वाचून घ्या.
कमिटी ऑफ फाय इज टू बी सिलेक्टेड अमंग सिक्स बॉईज अँड फाईव्ह गर्ल्स सांगितले. सहा बॉईज आणि पाच गर्ल्समधून आपल्याला एक कमिटी पाच जणांची फॉर्म करायची आहे. डिटरमाइन द नंबर ऑफ वे सिलेक्टिंग द कमिटी इफ एक मिनिट इफ सॉरी सिलेक्टिंग अ कमिटी इफ इट इज अ कन्सिस्ट ऑफ ऍट लिस्ट वन बॉय अँड वन गर्ल. कंडिशन काय सांगितलेलं आहे की त्या कमिटीमध्ये ऍटलिस्ट एक मुलगी आणि एक मुलगा तिथं प्रेझेंट हा असलाच पाहिजे, ही त्यांची कंडिशन आहे. ओके, मग ती कंडिशन आता कशी फुलफिल करणार? ज्या वेळेला काय सांगितलेलं आहे तुम्हाला, एक मुलगा आहे, एक कमीत कमी एक मुलगा आणि कमीत कमी एक मुलगी त्या कमिटीमध्ये ही असलीच पाहिजे. म्हणजेच कम्प्लिटली मुलींचीच कमिटी होऊ शकत नाही आणि कम्प्लिसरी मुलांचीच कमिटी ही होऊ शकत नाही. कमीत कमी एक मुलगा आणि कमीत कमी एक मुलगी ही त्या कमिटीमध्ये ही कंपल्सरी असली पाहिजे. आता फ्रॉम बॉईज कडून आपण घेऊया. आता जर सपोज पहिल्यांदा विचार केला की एकच मुलगा आहे आणि पाच जणांची कमिटी, ज्या वेळेला तुम्ही एक मुलगा घेणार आहे त्यावेळेला बाकीचे चार काय असणार आहेत, त्यावेळेला मुली घेणार आहेत. ज्या वेळेला दोन मुलं असणार आहेत त्यावेळेला गर्ल्स किती असणार आहे, तीन असणार आहे. तीन मुलं असतील त्यावेळेला मुली दोन असणार आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला मुलं चार असतील त्यावेळेला मुलगी ही एक असणार आहे. इथेच आपल्या सगळ्या पॉसिबिलिटीज संपल्या. ओके सॉरी, कंडिशन नुसार आपल्या ज्या पॉसिबिलिटी होत्या तेवढ्या आपल्या ह्या चार पॉसिबिलिटीज मध्ये कम्प्लीट झालेले आहे. ओके, सिलेक्शन फ्रॉम बॉईज, सिलेक्शन फ्रॉम गर्ल्स आणि हे टोटल सिलेक्शन. ओके, वाटल्यास तुम्ही हा क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या. एक पाच दोन मिनिटं मी थांबते. ओके, आणि जस्ट सिम्पल त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि जस्ट तुमची तुम्हाला तुमचे कॅल्क्युलेशन करायचे. एकदा फक्त नोट डाऊन करून घ्या, मी हे पेज ओपन ठेवते. ओके, आता पेज नंबर आपण ओके. आता पुढचा पण प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा. अ मेन्यू कार्ड इन अ रेस्टॉरंट डिस्प्लेज फोर सूप. आता हा क्वेश्चन जरासा तुम्हाला इंटरेस्टिंग आहे. ओके, काय सांगितलेलं रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्ड मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की फोर सूप अवेलेबल आहेत, फाईव्ह आईस्क्रीम्स आहेत, थ्री कोल्ड ड्रिंक्स आहेत, फाईव्ह ज्यूस आहेत. ओके, हाऊ मेनी डिफरंट मेन्यूज कॅन कस्टमर सिलेक्ट इफ, काय सांगितलेलं आहे. He selects one item from each without a omission. म्हणजेच काय असणार आहे की त्यांनी प्रत्येक ग्रुप मधला एक एक आयटम जो आहे त्यांनी तो घेतलाच पाहिजे, कंपल्सरी कंडिशनच दिलेली आहे. ओके, सेकंड कंडिशन काय दिलेली आहे. He chooses to omit the fruit juices but select one each from the other groups. ओके, सेकंड कंडिशन काय दिली आहे, त्यांनी फ्रूट ज्यूस नाही घेतला किंवा ओमिट केला तरी चालेल, पण बाकीच्या ग्रुपमधून एक एक घेतला पाहिजे. आणि थर्ड वन काय दिलेलं आहे, ही चूजेस टू ओमिट द कोल्ड ड्रिंक्स बट डिसाइड टू टेक ज्युसेस फ्रूट ज्युसेस अँड वन आयटम इच फ्रॉम द रिमेनिंग ग्रुप. ओके, आता कंडिशन तुम्हाला कळले असतील. आता पहिल्या कंडिशननुसार प्रत्येक ग्रुपमधून एक घ्यायचा आहे, म्हणजेच काय करावं लागणार आहे प्रत्येक ग्रुप मधून. आता काय केलेलं आहे, चार तुमचे काय आहेत सूप्स आहेत, सूप्स मधलं चार सूप मधून एक सूप हे कंपल्सरी घ्यायचंय, सी फोर वन. पुढचं काय असणार आहे, फाईव्ह आईस्क्रीम, फाईव्ह सी फाईव्ह वन. जे प्रत्येक गोष्टी मधलं एक एक घेतलेले त्यांचं आपण डिरेक्टली कॉम्बिनेशन काढलेले, म्हणजे टोटल नंबर ऑफ किती मिळाले आपल्याला, 300 ग्रेज मिळाले. त्याच्यानंतर काय आहे, कोल्ड ड्रिंक्स आणि सॉरी काय सांगितलेलं सेकंड कंडिशन मध्ये, ही चूजेस टू ओमेट फ्रूट ज्यूस, एक फ्रूट ज्यूस त्यांनी एक्सकेप केला तरी चालेल, बाकीचे जे ग्रुप्स आहेत त्याच्यामधून एक एक त्यांनी कंपल्सरी घ्यायचे. ओके, म्हणजेच काय असणार आहे, फाईव्ह जे तुमचे ग्रुप्स आहेत सॉरी थ्री जे बाकीचे रिमेनिंग आहेत त्याच्यामधून एक एक घ्यायचं आहे. म्हणून ह्याचा आन्सर किती मिळालं आपल्याला, 60 मिळालं. ओके, आणि हे लास्ट वन सुद्धा सेम काय केलेलं आहे, सांगितलेलं ही चूजेस टू ओमेट कोल्ड ड्रिंक्स बट डिसाइड्स टू टेक फ्रूट ज्यूसेस. काय सांगितलेलं आहे, ओमिट काय केलं चालेल, कोल्ड ड्रिंक्स आणि ओमिट केले तरी चालते, पण डिसाइड टू टेक फ्रूट ज्यूस आणि कंपल्सरी काय केला पाहिजे, फ्रूट ज्यूस हा कंपल्सरी घेतला पाहिजे. ओके, अँड वन आयटम फ्रॉम द रिमेनिंग ग्रुप. आणि प्रत्येक एका ग्रुपमधून काय केलं पाहिजे, एक एक ग्रुप एक एक आयटम हा घेतला पाहिजे. ओके, कळत आहेत का हे कसे करायचे? आता कुणाला काय शंका नसतील ह्या सगळ्या ह्या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये.